या ठिकाणी एनएससीसी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण आंतरराष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षक सन्माननीय रणजित चामले सर यांच्याशी आपण आज संवाद साधत आहोत. त्यांना अनेक स्पर्धांचा या ठिकाणी अनुभव तर आहेच, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे खेळाडू आहेत त्या निर्माण करण्याचं पायाभूत काम त्यांनी भारतासाठी केलेलं आहे आणि पुणे परिसरात राहून त्यांनी हे काम केलेलं आहे. पुणे परिसरासाठी खरं तर ही खूपच चांगली गोष्ट आहे. त्या अनुषंगाने आपण आज सरांशी बोलतोय. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, तुमच्या ह्या आर्चरी संदर्भातल्या जो सुरुवातीच्या काळासंदर्भात काय सांगाल सर, किंवा कसं तुम्ही याच्यामध्ये तुमचं योगदान आलं आणि कसं ह्या आर्चरीकडे तुम्ही वळालात? मी आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये शिकायला होतो, तर त्या तिथे शिकायला असताना काही डेमॉन्स्ट्रेशन बघितल्या आर्चरीचे. मग या खेळामध्ये इंटरेस्ट आला. मी आधी एनसीसी मध्ये होतो, तर त्यावेळेस रायफल शूटिंग करायचो. रायफल शूटिंग करायचो तर बालेवाडीमध्ये जाऊन येऊन प्रॅक्टिस करायचो आम्ही. हेमंत जाधव सर होते तिथे. मग तिथं काय होतं की तिथं पिस्टल शूटिंगचं कोचिंग होतं आणि मी आर्चरीचं, मी रायफल शूटिंग करायचो. तर मग वेपन्स अवेलेबल नसायचे आणि मग जाऊन येऊन वेळ लागायचा आणि खर्चिक होता खेळ, गोळ्यांचा खर्च करायला लागायचा. मग त्याच्यातनं थोडंसं परावृत्त झाल्यानंतर एनसीसी संपल्यानंतर मग मी आमच्या कॉलेजमध्ये हा खेळ बघितला. त्याच्यानंतर काही आर्मीचे खेळाडू आले होते, त्यांचा डेमॉन्स्ट्रेशन बघितलं. मग त्यानंतर या खेळामध्ये इंटरेस्ट आल्यानंतर मी हा खेळ खेळायला चालू केला. मग महाराष्ट्राचं पहिलं मेडल, पुणे विद्यापीठाचं पहिलं मेडल, अशी काही बऱ्यापैकी चांगली कामगिरी मी खेळामध्ये केली. आणि मग या सर्व सिनारिओ नंतर मग हळूहळू कोचिंग मध्ये मी काम चालू केलं. मी पहिली माझी नोकरी विखे पाटील शाळेमध्ये केली आणि त्यापूर्वी ग्रॅज्युएशन झाल्या मी कोचिंग करायला चालू केलं, साधारण 1999-2000 सालाच्या आसपास. मग 2000 साली मी टी वाय गरवारे कडला होतो. त्यानंतर मग पूजा नवलाखा, जुबेर पठाण असे सुरुवातीचे खेळाडू होते माझे, जे माझ्यासोबत प्रॅक्टिस करायचे, ज्यांची प्रॅक्टिस मी घ्यायचो. त्यानंतर मी बीपीएड केलं. बीपीएड केल्यानंतर विखे पाटील शाळेमध्ये नोकरी केली. मग नोकरी करताना तिथे काही खेळाडू, निकिता भगत ही खूप महाराष्ट्राची गाजलेली खेळाडू होती, 35 राष्ट्रीय पदकं तिने मिळवली, 3 वर्ष इंडा रँक होती. ही जी निकिता भगत आहे ती त्या विखे पाटील शाळेचे प्रोजेक्ट म्हणून 2005-2006 साली. असं करत 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 हळूहळू मी 2006 साली दिल्ली पब्लिक स्कूल शाळा जॉईन केली. मग त्या शाळेमध्ये मी साधारण 8 ते 9 वर्ष नोकरी केली. मग त्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि या सर्व कोचिंगच्या कालावधीमध्ये 14 वर्षात सर्वसाधारणपणे 500 राष्ट्रीय पदकं आम्ही मिळवली, 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू बनवले, 1000 पेक्षा जास्त राज्यस्तरीय पदकं आम्ही मिळवली आहेत. पण या सर्वांमधनं जे काही समाधान मिळालं पाहिजे ते काही मिळत नव्हतं. आम्हाला जे स्वप्न आहे की आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जावर काहीतरी करायचं, त्या दृष्टीने आम्ही काम करायला चालू केल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊन नॅशनल रँकिंग ट्रायल्समध्ये काही चांगले उत्तम खेळाडू घडवलेत. काही इंडियन टीममध्ये खूप सारे आता चांगले योगदान महाराष्ट्राकडनं, पुण्याकडनं होत आहे. आपली अकॅडमी ही प्रायव्हेटली आपण स्वतः चालवतो, आपल्याला कोणी बॅकअप दिलेलं नाही. जसं टाटा अकॅडमी आहे, मित्तल स्पोर्ट्स आहे, साई आहे, तर या सर्व अकॅडमीज असताना पटियालाच एक विद्यापीठ आहे पंजाबी युनिव्हर्सिटी, तर ते हे सगळे सेंटर्सला आपण कॉम्पिटिशन देत महाराष्ट्राचा परफॉर्मन्स चांगला टिकवून ठेवलेला आहे. शालेय स्तरावर आपण 1 नंबरला असतो. लहान गटांमध्ये सब ज्युनियर, मिनी सब ज्युनियर, ज्युनियर गटांपर्यंत आपण खूप चांगल्या परफॉर्मन्समध्ये आहे. सिनियरमध्ये आपण काय भरीव कामगिरी फारशी करू नाही शकलो. नॅशनल गेम्समध्ये वगैरे महाराष्ट्राने आता चांगली पदकं मिळवलीत आणि भविष्यामध्ये चांगली आशा आहे. आपल्याकडे अमोल बोरीवाले म्हणून एक खेळाडू, तो पॅरॉलिम्पिकमध्ये एशियन गेम्स खेळलेला आहे, ऑलिम्पिक्स खेळलेला आहे. भविष्यामध्ये त्याच्याकडनं आम्हाला पदकाची आशा आहे. काही आंतरराष्ट्रीय खेळाडू, स्वप्नील ढमडेरे आपला वर्ल्ड युनिव्हर्सिटी खेळला आहे, मेघा अगरवाल नुकताच ज्या युथ ऑलिम्पिक्स, युथ वर्ल्ड कप साठी गेली होती, ज्यांचा व्हिसा नाकारण्यात आला, मुस्कान भुषणे म्हणून आहे, एशिया कप खेळली. सो आपले 7-8 काही आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले. तरी सुद्धा आपल्याला फ्युचर जर विचार केला तर आम्ही आता 2020 दृष्टीने आत्ताच तयारी चालू केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध भागांमधनं खेळाडूंची निवड करून त्यांना इथे शाहू कॉलेजच्या हॉस्टेलला आम्ही प्रवेश मिळवून देऊन इथंच कॉलेजची सोय करून त्यांची दिवसभर इथं आता प्रॅक्टिसची सोय केलेली आहे आणि 6 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून त्यांचा दिवस चालू होतो आणि वेगवेगळ्या ट्रेनिंग, फिटनेस, आर्चरीचा स्किल, या सगळ्या गोष्टी, जिम, या सगळ्या गोष्टींनी त्यांची तयारी चालू होते आणि दर आठवड्यातनं 2 दिवस आम्ही मेंटल ट्रेनिंग सुद्धा करतो. सर्व प्रकारच्या आर्चरी साठी जे काही पूरक आस्पेक्ट्स आहेत ते आम्ही सगळे पूर्ण करून लॉंग टर्म प्लॅनिंग आता केलेलं आहे.
सर तुम्ही जे सांगितलं किंवा चे सर जे कोरियन कोच आहे आर्चरीचे त्यांचं सुद्धा तुम्हाला सुरुवातीच्या काळात मोठं योगदान फार मोठं योगदान काय सांगाल आर्मी स्पोर्ट्स अँड शूट मध्ये चे सर कोच होते तर सुरुवातीला आम्ही सिव्हिलियन असल्यामुळे आम्हाला काही फार मदत नाही म्हणायची मग मी त्यांच्याकडे जायचो त्यांना भेटायचो कोरियन कोच होते इंग्लिश त्यांचं वीक होतं तसं तर मी त्यांना बऱ्याच वेळा बोलायचो एथेन्स ऑलिम्पिक्सला 2004 ला ते इंडियन टीमचे कोच होते आणि त्यांनी दोन बनवलेले माझी आणि तरुणदीप राय दोन खेळाडू इंडियन टीमला ऑलिम्पिक्समध्ये रिप्रेझेंट करत होते एथेन्सला त्यानंतर मी त्यांना बोलून त्यांच्याकडनं बरीचशी माहिती शिकत गेलो मग काही खेळाडू ते तयार करताना मी स्वतः तिथं थांबायचो शिकायचो त्यांनी एक पुण्यात सेंटरही तयार केलं होतं ते काही फार चाललं नाही पण मग मी शिकायचो त्यांच्याकडनं बरीचशी माहिती त्यांच्याकडनं शिकली असं करत करत आय लर्न अ लॉट त्याच्यानंतर पास्कल कोलेमराय म्हणून एक कोच आहे पास्कल 42 वर्ष झालं वर्ल्ड आर्चरीचं वन ऑफ द सिनियर मोस्ट आहे पास्कल कोलेमराय यांची सुद्धा मला फार मदत झाली आता मी नुकतंच लेवल 1 आणि लेवल 2 मध्ये इंडियन जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आलो होतो इंडियामध्ये पास्कल कोलेमराय 30 वर्ष झालं कोचिंग क्षेत्रात आहेत तर त्यांची सुद्धा फार मदत होते मला त्याच्यानंतर किसिकली म्हणून एक जगातला सगळ्यात बेस्ट कोच म्हणून ओळखले जातात 1984 नंतर जितके ऑलिम्पिकचे मेडल आहेत त्यातल्या 90% गोल्ड मेडल केसिकली यांचे आहेत ते आता युएस टीमचे कोच आहेत कोरियन आहेत ऑस्ट्रेलियाचे पण कोच होते त्यांच्याशी ऑनलाईन माझा संपर्क आहे सो चांगल्या कोचेसशी संपर्क साधून काही माझ्या अडचणी असतील तर मी शेअर करतो मला जे शिकायला मिळतं ते शिकण्यात मला काहीच लाज नाही वाटत मी शिकतो त्यांच्याकडनं आणि मला जे शेअर करता येतं ते इथल्याही कोचेसला मी शेअर करतो सर तुम्ही जे सांगितलं एनडीए मध्ये पण तुम्ही प्रशिक्षक होता तर त्याबद्दल काय सांगा 2003 मध्ये माझं ग्रॅज्युएशन बीपीएड ज्यावेळेस झालं तर त्यापूर्वी 1 वर्ष मी एनडीए मध्ये कोच म्हणून होतो तिथे कर्नल गेहलोत होते गेहलोतांनी एनडीए मध्ये आर्चरी प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया चालू होती बरेच 12-13 जण एनआयएस कोचेस वगैरे सगळे आले होते मग तिथे माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी सिलेक्ट झालो मग 3 वर्ष मी सलग एनडीए मध्ये आर्चरीचे दर आठवड्यानं 3 दिवस खेळाडू तयार करायचो पण काय झालं की जोपर्यंत अधिकारी सैन्यामध्ये असतो तिथला त्याला इंटरेस्ट आहे तो ती तो इव्हेंट चांगला चालतो तिथे मी लेफ्टनंट जनरल ए के चोप्रा म्हणून होते एनडीएचे कमांडंट होते ते स्वतः आर्चरी करायला यायचे सैन्यातल्या भारतातल्या टॉप 5 रँक पैकी एक माणूस जर आर्चरी करतोय तर त्याला इंटरेस्ट असला की नॅचरली त्या संस्थेमध्ये सगळीकडे इंटरेस्ट राहतो तर तशा प्रकारे चालत राहतं मग 2005 नंतर चोप्रा रिटायर झाले त्यानंतर मग आर्चरीचा तिथला थोडा थोडा इंटरेस्ट कमी झाला मग काही वर्ष बंदच होतं आताही त्यांनी चालू केलं आमचा विद्यार्थी जातो तिथे शिकवायला जातो सूरज म्हणून तर सर तुम्ही सांगितलं की ह्या जे तुमचं सेंटर आहे या तर एलाइट सेंटर म्हणून तुम्ही या ठिकाणी डेव्हलप केलंय ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणतो आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स तर शाहू कॉलेज मधलं हे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे उच्च दर्जाचे खेळाडू या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तू फी घेत नाही एवढंच एलाइट म्हणजे पैसे मिळायचं खरं तर ही खान म्हटली जाते पण तरी सुद्धा तुम्ही पैसे घालवण्याची खान असं तुम्ही या ठिकाणी हे करताय तुमचा पगार त्या ठिकाणी ओतताय तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी संभाजी महाराजांनी सुद्धा व्हिजिट केलेली आहे त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे तुमच्या सेंटरची तर हे सेंटरमध्ये कोणकोणते विद्यार्थी आता सध्या खेळतात काय आपल्याकडे आता साधारण हे जे सेंटर आहे पर्टिक्युलरली याच्यामध्ये पुण्यातले जे सर्वोत्कृष्ट सगळे राष्ट्रीय खेळाडू आहेत ते सर्व इथंच प्रॅक्टिस करतात तन्मय मालुसरे आहे मेघा अगरवाल जी आता इंडियन टीम मध्ये होती त्यासाठी तर हे सर्व जे खेळाडू आहेत कोणते नाव तन्मय मालुसरे आहे त्याच्यानंतर अजून निळा शर्ट हा आता सध्या गेले 2 वर्ष झाले इंडियन रँकिंग मध्ये सब जुनियर टॉप रँकिंगला होता एनआरटीला ज्युनियरचा मेडलिस्ट आहे त्याच्यानंतर पलीकडची जी मेघा अगरवाल आहे मेघा आणि दिशा ह्या सध्या सब जुनियरला इंडिया रँक 1 रँक 2 आहेत आणि इंडियन टीमला आता मेघा सिनियर ज्युनियर सब ज्युनियर तिन्ही कॅटेगरीज मध्ये टॉप 8 मध्ये आणि राष्ट्रीय खेळाडू आपल्याकडे भरपूर आहेत आपल्याकडे संकेत पास्टे आहे राहुल अगवणे आहे संकेत पास्टे तिकडे आहे मागे ब्ल्यू हा तिकडे ब्लू मध्ये आपण त्यांना म्हणजे आपण ज्यावेळेस तिकडे जाऊ सगळ्यांची ओळख करूनच घेऊया बेसिकली पुणे आणि परिसरातले लोक आहेत ते इथून येऊन जाऊन प्रॅक्टिस करतात त्यांचे वेगवेगळे सेंटर्स आहेत आपल्या आपल्या सेंटरला ते प्रॅक्टिस करतात त्यात जर काही उणीव वाटली काही शिकायचंय काही इम्प्रूव्ह करायचं तर ते शिकायला येतात आणि इथं जे आहे एक रेसिडेन्शियल सेंटर असावं असं आमची फार वर्ष झालं प्रयत्न होता 14 वर्ष झालं आमची अकॅडमी 2004 ला आमचं ऍक्च्युली अकॅडमी म्हणून आम्ही पहिल्यांदा उभे राहिलो कोचिंग मी 14 वर्ष झालं करतोय तर 2004 म्हणजे मला आता अकॅडमीला आमच्या आर्चर्स अकॅडमीला 11 वर्ष पूर्ण झाली तर या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही जवळजवळ 500 पेक्षा जास्त राष्ट्रीय पदकं तयार केली
पण काय होतं की जे पर्टिक्युलर शाळा आणि मग शाळेचं जे वातावरण आहे, म्हणजे संध्याकाळचे 2 तास प्रॅक्टिस करायची, 3 तास मग शनिवार रविवार, असं करून आंतरराष्ट्रीय स्वप्न आपण नाही बघू शकत. मग त्या दृष्टीने आम्ही असा विचार केला की रेसिडेन्शियल सेंटर असायला पाहिजे. गेल्या वर्षी आम्ही काय केलं, काही मुलांना पुण्यामध्ये ऍडमिशन इथं घेऊन शाहू कॉलेज आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण सेवक प्रसारक मंडळी यांच्या, या जी संस्था आहे तिथले प्रमिलाताई गायकवाड मॅडम आहेत, एन एम पवार सर आहेत, यांनी फार सहकार्य केलं. त्यांनी या मुलांना एकदम कमी खर्चामध्ये ऍडमिशन मिळवून दिले हॉस्टेलला, त्यांच्या कॉलेजला सगळे ऍडमिशन मिळवून खूप चांगला एक बेसिक तयारी चालू केली. मग त्या तयारीचं पहिलं फळ आम्हाला नॅशनल गेम्सचं पहिलं महाराष्ट्राचं गोल्ड मेडल आर्चरीला मिळालं, एकता शिर्के जी होती. त्याच्यानंतर टीमचं जे मेडल मिळालं त्या टीममध्ये 3 पैकी 2 खेळाडू याच शाहू कॉलेजच्या होत्या. आता आज घडीला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त राष्ट्रीय पदकं मिळवणारं कॉलेज म्हणजे शाहू कॉलेज. 20 खेळाडू आहेत सर शाहू कॉलेजला, 20 पैकी 18 जण नॅशनल मेडलिस्ट आहेत. आणि हे जरुरी नाही की फक्त पुण्यातलेच आहेत, माझ्याकडे खेळाडू रत्नागिरीमधनं 2-3 आलेले आहेत, वाईचे आहेत, साताऱ्याचे आहेत, कोल्हापूरचे मुलं आहेत, सोलापूरमधनं एक मुलगा आलेला आहे, अकलूजचा मुलगा आहे, अहमदनगरचा आहे, महाराष्ट्र बीडचे काही जण आहेत. तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 10 ते 12 जिल्ह्यांमधनं चांगले खेळाडू इथं येतात. त्यांच्या इतर वेळी ट्रेनिंग होतच, पण हे रेग्युलर इथं राहून प्रॅक्टिस करणारे सुद्धा खेळाडू आहेत. म्हणजे एलाइट मध्ये तुम्ही चांगल्या दर्जाचं देण्याचं प्रक्रिया करताय, फक्त त्याच्यात बेसिक जी गोष्ट आहे किंवा ज्याच्यामध्ये खरोखर ऑलिम्पिक दर्जाचं होण्यासाठी बरेच अजून बदल करावे लागतील असं तुमच्या मते? सर याच्यामध्ये बेसिकली 4 प्रकार आम्ही तयार केलेले, बिगनर, अमेच्युअर, प्रोफेशनल आणि प्रोफेशनल 2. म्हणजे प्रोफेशनल 2 आहे ते इथं रेग्युलर प्रॅक्टिस करतात आणि बिगनर्स आणि अमेच्युअर आपल्या आपल्या सेंटरला करतात. आणि प्रोफेशनल ज्यावेळेस मुलगा येतो त्यावेळेस तो नॅशनल मेडलच्या वरती असतो, त्याला कुठे ना कुठे स्पॉन्सरशिप मिळत असते, काही ना काही बॅकअप चालू असतो. पण खरी स्ट्रगल प्रोफेशनल 2 झाल्यानंतर नाही, खरी स्ट्रगल सुरुवातीला आहे. त्याला साहित्य मिळवून देणं, त्याला बाकीच्या फॅसिलिटी मिळणं, ह्या सगळ्या खूप अडचणीच्या गोष्टी आहेत. सर तुम्ही एबीसी संदर्भात एक सांगितलं, एबीसी तुम्ही असा प्रोग्राम तयार केला? आम्ही आता गेल्या वर्षी एक एबीसी आर्चरी म्हणून प्रोग्राम लॉन्च केला. त्या एबीसी आर्चरी मध्ये आम्ही काय केलं, बेसिकली क्रिकेटमध्ये ज्यावेळेस बाउंड्री मारली जाते, 4 रन मारले जातात, तर लहान मुलाला 5 वर्षाच्या सुद्धा कळतं की 4 रन झाले. आमच्या खेळाबद्दल अवेअरनेसच नव्हतं, मग ते यायला पाहिजे. फक्त श्रीरामाच्या हातात धनुष्य असायचा म्हणून धनुष्यबाण, अर्जुनाच्या हातात होता म्हणून नव्हे, तर बेसिकली किती कुठं किती बाण मारल्यानंतर किती पॉईंट मिळतात, काय माहिती असते, धनुष्य कसा असतो, काय असतं, आर्चरीची सखोल बेसिक माहिती लोकांना कळायला पाहिजे. या हेतूने आम्ही काय केलं, एबीसी ऑफ आर्चरी नावाचं एक मॉड्यूल तयार केलं. आम्ही विविध शाळांमध्ये जातो, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, महानगरपालिकेच्या शाळा, सर्व शाळांमध्ये जातो आणि तिथे एक मोफत काय म्हणता येईल प्रदर्शन सुरुवातीला भरतो. त्याच्यानंतर आम्ही ते काय करतो, तिथे डेमॉन्स्ट्रेशन देतो चांगलं एखाद्या खेळाडूचं, मग तिथल्या मुलांना संधी देतो, एक दिवस तिथल्या मुलांना आर्चरी करण्याची संधी देतो. आणि अशा प्रकारे आपल्या खेळाची जी माहिती आहे ती तिथपर्यंत पोहोचवावी. आणि यातनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की भले त्या शाळेने ते खेळ नाही चालू केला तरी निदान आमचा खेळ तर त्या लोकांना माहिती राहील. म्हणजे उद्या टीव्हीत जर दिसलं तर त्यांना एवढं नक्की माहिती राहील की कुठे बॉल लागल्यानंतर किती पॉईंट आहे, एवढं सुद्धा आमच्यासाठी पुरेसं. म्हणजे त्यांना बेसिक माहिती झाल्यानंतरच मग इंटरेस्ट आहे. सर आपण आता सगळे जे तुमचे विद्यार्थी आहेत, एलाइट आहेत, राष्ट्रीय लेवलचे आहेत, तर त्यांची आपण माहिती घेऊया. या ठिकाणी आपण रणजित चामले सर, जे आंतरराष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षक आहेत, त्यांचे सर्व विद्यार्थी यांच्याशी आपण ओळख करून घेतो आहे. आणि या आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू सन्माननीय मेघा अगरवाल मॅडम या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहे. काय सांगाल मॅडम आपल्या करिअर संदर्भात? मी आर्चरी 7 वर्ष अगोदर चालू केली आहे. माझ्याकडे 11 नॅशनल मेडल आहेत आणि मी आता सध्या ज्युनियर इंडिया कॅम्प मध्ये पण आहे, सब ज्युनियर मध्ये युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी सिलेक्ट पण झाली आहे. आणि अजून कोणते तुमचं प्रॉपर गाव कोणतं? पुण्यात. आणि आई वडील काय करतात? माझे बाबा बिझनेस करतात आणि आई हाऊसवाईफ आहे. आणि कधी किती वर्षापासून तुमचं सराव करता आर्चरीच्या मध्ये? 7 वर्ष. आणि आता सध्या एज्युकेशन काय अंतर करतं? मी आता 12th मध्ये आहे, सेंट मिरास कॉलेज मध्ये. सेंट आणि आता मेडल किंवा किती मिळेल आता काय साधे? माझ्याकडे 11 नॅशनल मेडल आहेत आणि त्यातले 4 गोल्ड आहेत, 3 सिल्वर आहेत आणि बाकीचे ब्रॉन्झ आहेत.
आता इथं तुमचं करिअर संदर्भात काय सांगाल की काय तुमचं ध्येय आहे आणि विजन काय काय करायचं तुम्हाला? कारण आता ट्वेल्थ काय सायन्स आर्ट कॉमर्स? कॉमर्स, ट्वेल्थ कॉमर्स. मग तुमचं विजन काय काय? ऑलिम्पियन व्हायचंय की एज्युकेशन करायचं? साईड बाय साईड म्हणजे म्हणजे एज्युकेशन मध्ये फायनान्स मध्ये काहीतरी करायचं आहे आणि साईड बाय साईड आर्चरी मध्ये पण मला वर्ल्ड कप खेळायचं आहे. ओके, थँक्यू. या ठिकाणी रणजित चामले सरांची दुसरे विद्यार्थी स्नेहल मांढरे मॅडम या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. काय सांगाल मॅडम आपल्या करिअर संदर्भात? सर, मी ऍक्च्युली आर्चरी 2 वर्ष झालं पूर्ण म्हणजे चालू केली. तर आर्चरी चालू करण्यामाग म्हणजे असा हेतू नव्हता की आर्चरीत काहीतरी करिअर करेल, पण जेव्हा मी आर्चरी सुरू केली तेव्हा मी क्लास वन अधिकारी होण्यासाठी स्पोर्ट कोटा मिळावा यासाठी ट्राय चालू होता माझा. त्याच्यानंतर आर्चरीत इतका इंटरेस्ट वाढला की एका वर्षात मला म्हणजे नॅशनलला युनिव्हर्सिटी ऑल इंडियासाठी सिलेक्शन झालं आणि मग त्याच्यानंतर जास्त इंटरेस्ट वाढत गेला आणि दुसऱ्या वर्षीच मी नॅशनलचं सिनियर साठी सिलेक्ट झाली, ओपन सिनियर नॅशनल, आणि दिल्लीला झाली ती. तिथे ब्रॉन्झ मेडल मिळालं टीमचं. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर एक महिन्यानंतर आधी कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी ऑल इंडियात होती, त्याच्यात सुद्धा ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्याच्यानंतर केरळची नॅशनल गेम्स होता तिथे पण ब्रॉन्झ मेडल मिळालं. असे केरळमधलं ब्रॉन्झ मेडल कशा पद्धतीने मिळालं? कोणाला त्यावेळेला रौप्य आणि गोल्ड मेडल मिळालं? कसं काय? टीमचं मेडल आहे जे केरळचं आहे ते, आणि त्याच्यामध्ये पहिली फाईट होती ती आम्ही टॉप 4 मध्ये आल्यानंतर पंजाब बरोबर आमची पहिली फाईट लागली. त्याच्यानंतर पंजाब बरोबर आम्ही एक या दोन पॉईंट बाहेर पडलो आणि नंतर मग ब्रॉन्झ साठी म्हणजे गोल्ड आणि सिल्वर साठी पंजाब आणि आसामची लागली आणि त्याच्यानंतर ब्रॉन्झ आणि जो चौथा टीम होती ती बाहेर पडणार होती. तर ती मणिपूर आणि महाराष्ट्र अशी फाईट लागली. ती फाईट खूप टफ होती कारण पहिला राऊंड म्हणजे खूप म्हणजे त्यांनी खूप जास्त प्रमाणात मारला होता आणि जास्त लीड होत होता, लीड होतं खूप. आणि मणिपूरचं असं आहे की सर, मणिपूर गेले काही वर्ष काय म्हणता येईल की मणिपूरचं डॉमिनेशन होतं आर्चरी या खेळामध्ये. मणिपूरचं डॉमिनेशन आहे आणि त्यात लाकडी धनुष्यामध्ये मणिपूरला हरवू शकता अशी कन्सेप्टच नव्हती कोणी. त्यात महाराष्ट्राचा तर विचारच नाही केला गेला. नॅशनल गेम्सला महाराष्ट्राला कधीच मेडल नाही तुमच्या माहिती. आतापर्यंत 7-8 नॅशनल गेम्स महाराष्ट्राला, मी स्वतः नॅशनल गेम्स खेळतो, मी स्वतः नॅशनल गेम्सचा कोचही होतो, तर आतापर्यंत नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्राला कधी पदक नव्हतं. आणि मणिपूरचा हमकास दरवर्षी मग एनर म्हणजे काय म्हणता येईल 6 मेडल 10 मेडल 8 मेडल अशा नंबरने मेडल असतात. तर मणिपूरला हरवणं म्हणजे मोठं चॅलेंज होत आहे. तुम्हाला तुमच्या करिअर संदर्भात काय सांगायचं? मला एक क्लास वन ऑफिसर व्हायचंय आणि त्याचबरोबर क्लास वन ऑफिसर बरोबरच ऑलिम्पिक खेळायची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी रणजित चामले सर प्रयत्न करत आहेत. तुमचे वडील काय करतात? माझे वडील शुगर फॅक्टरीमध्ये वर्कर आहेत, कामगार. आणि आई? आई शेतात जाते दुसऱ्याच्या मजुरी करते. आणि एज्युकेशन वाईज काय सांगाल? माझं एज्युकेशन बीएससी बीपीएड आहे. दोन्हीकडे पण म्हणजे बीएससी ला फर्स्ट क्लास आहे आणि बीपीएड ला डिस्टिंक्शन आहे. बीपीएड कुठे केलं? अमरावती एचबीपी. बरं, आणि आता सध्या काय करताय तुम्ही एज्युकेशनच्या संदर्भात? सध्या शाहू कॉलेजला एमए करते. एमए? ओके, थँक्यू. कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेची तयारी करते. कॉम्पिटेटिव्ह आणि मॅडम तुम्ही साताऱ्यामध्ये राहत असून सुद्धा पुणे परिसर कसा निवडला आणि त्याच्यामध्ये काय फायदा वाटतो तुम्हाला? एज्युकेशनसाठी पुणे चांगलंच आहे आणि एज्युकेशन नंतर सुद्धा आर्चरीचं बेस्ट कोचिंग सध्या महाराष्ट्रात पुणे म्हणजे रणजित चामले सरांच्या इथेच होते. कारण त्यांची एक मुलगी वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी गेली आणि मी स्वतः उदाहरण आहे की मी नॅशनल गेम्सला ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे आणि टॉप 8 मध्ये आली होती नॅशनल गेम्सच्या रँकिंग मध्ये. तुमच्यामध्ये काय तुम्हाला स्वतःला काय बदल जाणवतोय की कशा पद्धतीने तुमचं इम्प्रुव्हमेंट झालं? पहिले मी जे शूटिंग करायची म्हणजे आर्चरी करायची ते फक्त एक प्रॅक्टिस म्हणजे रोज जायचं, एरो मारायचे, यायचं, स्कोरिंग करायचं,
पण इथं आल्यापासून म्हणजे जे इंटरनॅशनल लेवलचं जसं कोचिंग असतं तसं मिळायला लागलं. म्हणजे सायकोलॉजीची टेस्ट होती, तुमची बॉडी लँग्वेज, तुम्ही राहिलं कसं पाहिजे, तुम्ही वागलं कसं पाहिजे, तुम्ही मॅचच्या टायमिंगला काय होतं, गोंधळ होतो म्हणजे घाबरतो, तर या सगळ्याचं ट्रेनिंग इथं मिळालं. आणि म्हणजे मिळते अजून सुद्धा. आणि विथ जे शेड्यूल फिजिकली जे होतं ते सगळं शेड्यूल इथं खूप चांगल्या पद्धतीनं झालं. आणि आमचं कॅम्प झाला चिपळूणला, तिकडं म्हणजे असं वाटलं नाही की साध्या कॅम्पसाठी गेलो किंवा असं, तो एक हाय लेवलचा कॅम्प असल्यागत वाटलं. आणि तिथला एक एक्सपिरियन्स म्हणजे सरांनी जे म्हणजे एखादे आपण म्हणतो की आपण काही करू शकत नाही, तर माझा एक एक्सपिरियन्स आहे की मी पहिल्या दिवशी 2 राऊंड मारले, मला अस्थमा आहे, तर सरांनी म्हणजे मी सरांना सांगितलं 2 राऊंड मारल्यानंतर मी थकली, तर सरांना सांगितलं की सर आता माझ्याच्यानं काही होत नाही, तर मग आता ह्याच्या उपाय काय, तर सर म्हणले की जो मुलगा जास्त राऊंड मारेल ट्रॅकला किंवा जो आज टार्गेट मोडेल तो इंडिया खेळू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यावेळेस मला की काय कमी आहे तुझ्यात किंवा काय, म्हणजे एखादं म्हणू शकलं असतं की नाही तू करू शकत नाही तुझ्या दम आहे वगैरे, तर सरांनी त्यावेळेस मला खूप वेगळं हे दिलं सजेशन आणि काही गोष्टी सांगितल्या की त्याच्यामुळे माझ्यात इम्प्रुव्हमेंट झाली. आणि मी जेव्हा रूमवर गेली त्याच्यानंतर मी विचार केला की अरे आपण म्हणजे आपला स्वतःवर जेवढा विश्वास नाही तेवढा सरांचा आपल्यावर आहे, तेव्हा मी थोडासा म्हणजे दुसऱ्या दिवशी हे केलं. आणि दुसऱ्या दिवशी मी 3 राऊंड मारले. 3 राऊंड मारल्यानंतर तिसऱ्या दिवशी सरांनी सांगितले की आज टार्गेट मोडायचंय, म्हणजे तुम्ही जे काही केले त्याच्यापेक्षा जास्त मारायचं, मग 1 राऊंड मारा नाही तर 10 राऊंड मारा, पण मारायचे. मग ठरवले की आता नाही आज टार्गेट मोडायचं. मग सगळे म्हणजे छोटे छोटे माझ्यापेक्षा छोटी मुलं सुद्धा मारत होती जास्त राऊंड, तर 500 मीटरच्या ट्रॅकला मी नॉनस्टॉप 14 राऊंड मारले. आणि स्वतः मला म्हणजे विश्वास बसला नाही की मी असं काही करू शकत होते. आणि आता कॉन्फिडन्स वाढलाय, म्हणजे आता असं वाटत नाही की आता मला काय होईल, त्यामुळे ही एक चांगली इम्प्रुव्हमेंट. आणि बाकीचे पोझिशन वगैरे सगळं शूटिंग तर खूप छान होते, लवकरात लवकर खूप काही चांगलं होईल. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी रणजित चामले सर जे आंतरराष्ट्रीय जे आर्चरी प्रशिक्षक आहेत त्यांचे हे विद्यार्थी तन्मय मालुसरे. तन्मय मालुसरे, तुम्ही काय सांगाल की तुमच्या करिअर संदर्भात? मी करिअर म्हणजे ऍक्च्युली मी आलो 2011-12 साली पुण्यामध्ये, तर त्यावेळेस मी डिप्लोमा करायचा ठरवला होता. तर डिप्लोमा करत असताना आर्चरी सुद्धा साईड बाय साईड करत होतो, पण म्हणजे मी आर्चरीत काहीतरी करील असं काय मला वाटलं नव्हतं त्यावेळेस. ज्यावेळेस मी अकॅडमी जॉईन केली आणि एक साधारण 1 वर्षानंतर म्हणजे मी आर्चरीमध्येच करिअर करायचं असं ठरवलं, आणि आर्चरी हेच माझं करिअर असू शकतं म्हणजे आहे हे मी पूर्णपणे डिसाईड केलेलं आहे. काय काय मेडल्स मिळवले आतापर्यंत किंवा काय कोणत्या स्पर्धेत सहभाग घेतला? मी आतापर्यंत 25 मेडल्स झालेत नॅशनलचे, व मागच्या वर्षी सब ज्युनियर इंडिया रँकिंग होल्डर होतो, व युथ ऑलिम्पिकच्या ज्या ट्रायल्स असतात त्या ट्रायल्स दिलेल्या आहेत. आणि यावर्षी सुद्धा ज्युनियर इंडियन रँकिंग असते NRT ती, त्यामध्ये सुद्धा सहभाग केलेला आहे व इंडिया टॉप 8 मध्ये होतो. तुम्हाला कोणत्या कंपनीची इंडिया कॅम्प केलं? कोणत्या कंपनीची स्पॉन्सरशिप वगैरे किंवा काय? डॉर्फ केटल म्हणून कंपनीने आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. 3 जणांना केलेली आहे, धनंजय सुतार मी एक आहे त्यामध्ये आणि स्नेहल मांढरे म्हणून मुलगी. पुढे भविष्यात काय करायचा विचार आहे तुमचा? भविष्यात माझा एकंदरीत म्हणजे ऑलिम्पिक तर खेळायचंच आहे, त्यासोबतच मला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं आहे. वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं आणि एज्युकेशन वाईज काय तर तुमचं ध्येय? एज्युकेशन वाईज तर मी आता FY BCOM ला ऍडमिशन घेतलाय 12th रिसेंटली पासून, तर साईड बाय MBA करायचा विचार आहे. ओके, धन्यवाद तन्मय या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आर्चरी प्रशिक्षक सन्माननीय रणजित चामले सर यांचा विद्यार्थी गिरे प्रथमेश गिरे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. काय सांगशील दादा की काय तुला ह्या काय काय करिअर आहे तुझं आर्चरीमध्ये? मी नॅशनल खेळलोय, मिनी मध्ये, सब ज्युनियर मध्ये, सिनियर मध्ये,
सीनियर मध्ये एकदम टफ कॉम्पिटिशन असतं. तर मिनी मध्ये मी बांबू मध्ये एकदा नॅशनल खेळलोय, परत इनडोर नॅशनल 3 वेळा खेळलोय बांबू मध्ये, आणि आता मी रिकव्ह खेळतोय. तर त्यात मला जे मला आवडतं, तर मी त्यात 4 नॅशनल खेळलोय. त्यातनं मी तमिळनाडूला अंडर 14 मध्ये 5 गोल्ड मेडल आणि अंडर 17 मध्ये 5 गोल्ड मेडल आणलेत. आणि आउटडोर कॉम्पिटिशन झालेली, तर त्यात 1 सिल्वर मेडल घेतलेलं आहे. तर तू म्हणजे ज्युनियर ज्युनियर खेळून सुद्धा सिनियर मध्ये पण खेळतोस, तुझी प्रॅक्टिसचा टायमिंग काय राहतो आणि किती वेळ आता सध्या? आता मी 9वीला आहे, तर प्रॅक्टिस सकाळ आणि दुपार. आणि किती वर्षापासून खेळतोय तू? मी 5वीत असताना जॉईन केलेलं आहे, 3 वर्ष झाली. ओके, थँक्यू.